कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगाव। नमस्कार, मैं गौरी, आपण पाहतात इंडिया अब तक न्यूज मराठी। मी उभी आहे शिवाजी पुतळा चौक मध्ये। या ठिकाणी जळगाव शहरातील विद्यार्थ्यांनी चक्का जाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याचं कारण आहे एमपीएससी परीक्षा, जी मागील वर्षी कोरोना काळामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे झाली नव्हती, आणि आताही यावर्षी 14 मार्चला ही परीक्षा होणार होती, पण पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। ती कधी होणार आहे याची तारीख अजून जाहीर करण्यात नाही आले। ह्याच गोष्टीला संतप्त होऊन इथं विद्यार्थी वर्ग रस्त्यावर उतरला आहे, तर आपल्यासोबत आहे काही विद्यार्थी, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। काय सांगाल तुम्ही, इथं रस्ता अडवलेला आहे, त्याच्या मागचं कारण काय? आमचं एमपीएससीचं एक्झाम पुढे सरकवलेली त्यांनी म्हणून, आणि आम्हाला निर्णय पाहिजे आता, तोवर आम्ही हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहे। कशा प्रकारचं आंदोलन घडलंय तुम्ही इथं? आज परीक्षा रद्द केलेली आहे, ही काही वेळ नाही आहे, 2-3 दिवस अगोदर केल्या। सरकार म्हणजे काय स्टुडंट लोकांचा पेशन्स बघत आहे का, हेच मला एक म्हणायचं आहे। बस पेशन्स नावाची आता मुलांच्या याच्यातून खतम झालेली आहे गोष्ट, आता पटकन परीक्षा घ्यावी एवढीच मागणी आहे। तुम्ही काय सांगाल, ये तुमची मागणी काय आहे? सर्वप्रथम आमची मागणी ही असेल की जे 14 मार्च रोजी राज्यसभेची पूर्वपरीक्षा एमपीएससी अंतर्गत घेण्यात येणार होती, ती परीक्षा सरकारने ऐन म्हणजे परीक्षेचा काळ येताना सरकारने आज जाहीर केलं की आम्ही परीक्षा कॅन्सल करतोय। तर आमची मागणी सरकारला एकच राहील, फक्त जोपर्यंत राज्य सरकार आम्हाला लेखी आश्वासन देत नाही की परीक्षा ही 14 मार्चला होईल म्हणून अशी, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच चालू राहील। आणि यापुढे जाऊन सांगतो, जर सरकारने आमच्या मागण्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आम्ही आत्मदहनाचा इशारा सुद्धा सरकारला देतो, आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे राज्य सरकार असेल, उद्धव ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, तर किंबहुना हे पूर्णतः महाविकास आघाडी सरकार असेल। जळगाव शहरामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले, एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टींना सूट देता तसं परीक्षा सुद्धा होऊ द्या। कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 मार्च रोजी होणारी एमपीएससी ची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे, तर कोरोनाचा वाढता संसर्ग अजून वाढू नये यासाठी कदाचित राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलली असेल, पण एमपीएससीचे विद्यार्थी हे संतप्त झालेले आहे, कारण मागील वर्षीही कोरोना काळामुळे त्यांची परीक्षा दिली गेली नव्हती, ती पुढे ढकलण्यात आली होती, आणि आता पुन्हा कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी इथं कोट चौक जळगाव शहरातील कोट चौकमध्ये ठिय्या आंदोलन मानलेलं आहे। आपण पाहू शकता इथं विद्यार्थ्यांनी भरपूर मोठी गर्दी केलेली आहे याच मागणीसाठी की त्यांनी त्यांची एमपीएससीची परीक्षा ही 14 मार्चलाच घ्यावी घेतली पाहिजे असं त्यांची मागणी आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।